दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रभावामुळे लॉकडाऊन असल्याने राखी व्यवसाय ठप्प झाला होता. मात्र यंदा शासनातर्फे सण उत्सवासाठी पूर्वीप्रमाणे मुदत देण्यात आल्याने जळगाव शहरातील सेंट्रल फुल मार्केट येथे गर्दीने गजबजला दिसून आलेला आहे. राखी व्यवसाय करणारे विक्रेते यांनी यंदा अनेक प्रकारच्या राखी विक्रीसाठी आणलेल्या आहेत. तसेच लहान मुलांसाठी कार्टून मध्ये छोटा भीम, स्पायडरमॅन, मोटू पतलू तसेच लाइटिंग कार्टून अशा वेगवेगळ्या राखींची मागणी मोठ्या प्रमाणे केली जात आहे. 10 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत राखी उपलब्ध असून लहान मुलांसाठी 20 रुपयांत कार्टून राखी आहे. तसेच लाइटिंग कार्टूनची राखी हाताची घडीप्रमाणे असून ती महाग असून 50 रुपयांपर्यंत त्याची विक्री केली जाते. तसेच छोटा भीम, स्पायडरमॅन, मोटू पतलूची जास्त मागणी यावेळी केली जात आहे. तर महिलांना वेस्टर्न पॅटर्न मध्ये स्टोन राखी व मायक्रोपॉलिस राखीला जास्त पसंत केलं जात आहे. तर आता गणेशोत्सव असल्याने गणेश राखी तसेच राधाकृष्ण राखीलाही मागणी होत आहे. मार्केटमध्ये ज्यांना जशी राखीची गरज आहे त्याप्रमाणे त्यांना विक्री केली जाते. एक नग असेल तर 10 रुपयांपासून तर 250 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. तसेच ज्यांना डझनमध्ये राख्या हव्या असतील तर साधारणत 240 रुपयांपासून त्यांची किंमत सुरू होते. तसेच त्यांना वेगवेगळ्या डिझाईनप्रमाणे किंमत द्यावी लागेल. दादा, तुमचं नाव काय? माझं नाव दीपक विठ्ठल सोनून आहे. आता रक्षाबंधन जवळ येत आहे आणि नागरिकांची राखी घेण्यासाठी क्रेज वाढत आहे, तर नेमकं नागरिकांना कशा प्रकारे राखी आवडते आणि ती राखी कोणत्या पद्धतीने जास्त तुमच्याकडनं विकली जात आहे? माझ्याकडून विकले जाते तर ह्या डझनमध्ये विकले जाते सध्या. आता या कंडिशनला जास्त प्रमाणात डझनमध्ये चाललं जातं. डझनमध्ये मागणी आहे. वन पीसमध्ये म्हटलं गेलं तर मग हा वाला येणार, हा राधाकृष्णमध्ये. रेट वगैरे कॉस्टली आहे की कसे आहेत? रेट एकदम मीडियम आहे, जास्त कॉस्टली पण नाही आहे, कमी रेटमध्ये आहे. आणि तसं बघितलं गेलं तर लहान मुलांची क्रेज आता वाढत चाललेली आहे, तर लहान मुलांसाठी कोणती राखी बेस्ट? लहान मुलांसाठी कार्टूनमध्ये आहे, छोटा भीम वगैरेमध्ये आहे, स्पायडरमॅनमध्ये आहे, असे पोकेमॅनमध्ये वगैरे पॅटर्न भरपूर येते. यामध्ये मागणी अशी लहान छोटा भीमची असते जास्त करून. अच्छा, म्हणजे कार्टूनमध्ये राखी आहेत त्यांना मागणी जास्त आहे. कार्टूनची